स्वागत आहे फ्रेंड्स तुमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आज सॅटरडे 31 डिसेंबर. आजच बेबीला डेट भेटली आहे आपल्या वॅक्सिनेशन साठी. तर आज तिचं थर्ड वॅक्सिनेशन आहे आणि आज मी BMC ऑफिस मध्ये चाललो बेबीला वॅक्सिनेशन करण्यासाठी. बेबीची मम्मी ऍक्च्युली झोपली, पूजाला थोडीशी सुस्ती आली तर ती झोपून आहे. तिला म्हटलं तू झोप, मी बेबीला वॅक्सिनेशन करवून आणतो. 12 वाजत आलेत आणि BMC म्हणजे गव्हर्नमेंटचं वॅक्सिनेशन तुम्ही बघाल ते 10 ते 12 असतं फक्त, आणि मंगळवार आणि शनिवार दोनच दिवस असतात. आणि तुमच्यासोबत ती पण इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलची प्रोसिजर काय आहे प्रेग्नन्सीमध्ये, फॉर्म भरण्याची किंवा डिलिव्हरी होईपर्यंतची, डिस्चार्जपर्यंत. चला तर आता आपल्याला लवकर पोहोचायचं, 1/2 तास आहे फक्त, नाही तर BMC हॉस्पिटल कदाचित ते बंद होऊन जाईल. तर माझ्याकडे गोष्टी आहेत बेबी आणि बेबीची फाईल. रिक्षा भेटली आहे फ्रेंड्स आम्हाला, फाईलला ठेवलंय बाजूला, बेबीला पकडल्या खाती की मी पण झोपलेलो. पण 11 वाजता जाग आली म्हटलं यार नाही, आज मिस नाही केलं पाहिजे. BMC ऑफिसमध्ये मी 2 हफ्ते अगोदर गेलेलो तर त्यांनी मला 31st डेट दिली आणि सांगितलेलं चुकवू नका, कारण की 31st बरोबर 1 महिना होतं बेबीला लास्ट वॅक्सिनेशन करून. ज्या हॉस्पिटलमध्ये पूजाला ॲडमिट केलेलं डिलिव्हरीसाठी त्याच हॉस्पिटलच्या शेजारीच आहे. होप सो एव्हरीथिंग गोज गुड आणि बेबीला जास्त त्रास होणार नाही, कारण की मी ऐकून आहे की ताप येतो 2 दिवस, बाळ खूप रडतं. बघूया आता स्वतः एक्सपिरियन्स करून नेमकं काय होतं, आणि तोच एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत पण शेअर करेन. तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फ्रेंड्स. फॅमिली ब्लॉगिंग असणारे आपल्या चॅनलवरती, चॅनलवर नवीन आहात तर आवर्जून सबस्क्राईब करा. इथे देत आहोत फ्रेंड्स आपण बेबीला वॅक्सिनेशन. हे BMC ऑफिस पडतं वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या समोरच, ट्रॉमा हॉस्पिटलच्या साईडला. 2 वॅक्सिनेशन आम्ही पुण्याला होते ना डिलिव्हरी नंतर, तर तिथे झालेत प्रायव्हेट ह्याच्यामध्ये. आता 2.5 महिन्याचं बाळ आहे ना? हो, आता 4 तारखेला 3 महिने पूर्ण होतील. कुठे राहता? आई आले सोबत? नाही नाही, ती तब्येत थोडी ठीक नाही, ती झोपली आहे. रात्रभर जागे असते ना म्हणून तिथे झोप होते. बरोबर आहे, पण थोडा बाळ घाबरते, आई सोबत. नक्की नक्की. बाळाचं नाव सांगा. अजून ठेवलं नाही मॅम. आईचं नाव? हा, मुलगी आहे. मुलगी. वडिलांचं नाव? हर्षल गायकवाड. डेट ऑफ बर्थ काय बाळाची? 4 ऑक्टोबर 2022. आज आपण बाळाला 2.5 महिन्याचं इंजेक्शन देत आहे. ओके. आज त्याला एकच इंजेक्शन लागणार आहे पायाला, आणि बाकीचे ड्रॉप पाजल्याला. पायाला सूज, लास्ट टाइम कशी सूज आलेली बाळाला पायाला? नाही, ते रडलं होतं थोडं. नाही नव्हती आली, नव्हती. नाही नाही, सूज नव्हती आली. मॅम पायाला सूज? अच्छा. आली नाही असं होणार नाही, येणार. आज एकच इंजेक्शन लागणार पायाला, त्याला स्वेलिंग येणार. रुमालात बर्फ घ्यायचा, हलक्या हाताने पायाला शेकवायचं. कपड्यात ठेवून चालेल? कपड्यातच डायरेक्ट लावायचं, स्किन जळते. कपड्यात रुमालात घ्यायचं आणि डायरेक्ट असं शेकायचं, सोडायचं नाही, दाबायचं नाही, हलक्या हाताने शेकायचं. मालिश करता बाळाला, ज्या पायाला इंजेक्शन देणार त्या पायाला आठवड्यावर मालिश नाही करायचं. बाकी बॉडीला करू शकता, आंघोळ घालू शकता, त्या पायाला असं मालिश करतात ना त्याला पेन होणार, म्हणून त्या पायाला आठवड्यावर करायचं नाही. बाकी बॉडीला करू शकता, आंघोळ घालू शकता, जे रुटीन आहे ते सर्व करायचं. या इंजेक्शनने बाळाला ताप येणार. तापाचं औषध मॅडम लिहून देतील, कसं द्यायचं ते सांगतील तुम्हाला, त्याप्रमाणे ते औषध द्यायचं. उरलेलं मेडिसिन तसंच ठेवायचं, पुढच्या महिन्यामध्ये परत आपल्याला काम आहे. पुढच्या महिन्यामध्ये 31 जानेवारीची डेट आहे, 31 जानेवारीला तिला घेऊन या. नक्की. हां, तेव्हा मला आई हवी. हां हां, सॉरी मॅम. आणि ही फाईल आता आणायची ते कार्ड कंटेनरमध्ये. ओके. वॅक्सिनेशन दिलं म्हणजे आता उद्यापासून म्हणजे मसाज करू शकतो परत की 2 दिवस? हा, आता घालूनच आणलं. मसाज करायचा फक्त त्या पायाला, नाही करायचा आंघोळ घालू शकतो. नॉर्मल सगळं करायचं, फक्त त्या पायाला स्वेलिंग असणार ना, मसाज केला तिला दुखणार म्हणून तिथे मसाज नाही करायचं. ह्यांची फाईल आहे, टाकून देताना पेशंट आणि कार्ड त्यांच्या. माझी मम्मी ती मी रात्रभर झोपत नाही ना, तर ती आता झोपली. वॅक्सिनेशन देऊन झालं फ्रेंड्स, पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला वॅक्सिनेशन देताना व्हिडिओ काढता आला नाही. बेबीची मम्मी पण उठली आहे, तर तिला मी सांगितले डॉक्टरांनी काय काय सांगितले ते. आता ही झोपेल थोड्या वेळ, मी काहीतरी नाश्ता प्रिपेअर करेल आणि मग नंतरला मी नाश्ता करू आणि मग हॉस्पिटलच्या डिटेल्सचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू. कोणतं पायाला इंजेक्शन दिलं सांगा? दुखतोय पाय फ्रेंड्स, आमचा पाय खूप दुखतोय वाटतं आता, थोड्या थोड्या टायमाने दुखतोय. कोणत्या पायाला दिलं इंजेक्शन? या पायाला. हां, या पायाला. थोड्या वेळेसाठी मी दुपारी झोपून गेलेलो फ्रेंड्स आम्ही नाश्ता करून, तर झोप झाली आता थोडीफार, 2 तासाची पावर नॅप. साडी विडी घालून, मेकअप बिकअप पानातले घालून वगैरे वगैरे सगळं रेडी झाले, रील्स बनवले, एकदम तरतरी आली अंगावर, पावर आली तिथे.
तर फ्रेंड्स स्टार्टिंगचे 5 महिने तर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलोच नाही. पूजाची एक ओकेची गायनॅक आहे, त्यांच्याकडे आम्ही स्टार्टिंगचे 5 महिने ट्रीटमेंट घेतली. त्यांच्याच प्रिस्क्रिप्शनवरून आम्ही सोनोग्राफी वगैरे केले. तर 5व्या महिने जी सोनोग्राफी असते ती जरा कॉस्टली असते इतर सोनोग्राफीपेक्षा, 5 ते 7 हजारापर्यंत असते. डिपेंड्स आपण ज्या आपल्या आजूबाजूला जसं काय ते काय असतं पॅथॉलॉजी सेंटर त्याच्यावरती डिपेंड असतं. सर्व मला कन्सल्ट करत होते की तू प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये नाव टाक. मी थोडीशी घाबरले होते की प्रायव्हेटमध्ये टाकलं तर सीजर करतील किंवा काय करतील, खूप साऱ्या गोष्टी ऐकून होती. 6व्या महिन्यामध्ये मी माझं नाव गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये टाकायला गेली. गेल्यानंतर तिथे एक केस पेपर देतात, केस पेपर सोबत आपल्याला एक फाईल पण देतात. तिथे गेल्यानंतर पूर्ण आपलं चेकिंग होतं, म्हणजे बीपी, वजन आणि डॉक्टरशी कन्सल्ट केलं जातं. आणि सगळ्या त्या गोष्टी कन्सल्ट केल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतो की ब्लड टेस्ट कधी करायचे किंवा पुढची सोनोग्राफी कशी करायची आहे. मग त्या हॉस्पिटलमध्ये असेल तर त्या हॉस्पिटलमधलं आपलं करू शकतो. आता मला त्या हॉस्पिटलमध्ये सगळी सोयीसुविधा होती, म्हणजे ब्लड टेस्ट करणं होतं तिथे, पुन्हा एक काय होतं सोनोग्राफी काढणं. ह्या सगळ्या पूर्ण प्रेग्नन्सीच्या आम्ही पूर्ण व्हिडिओ जे फ्रेंड्स शेअर केल्यात, जर तुम्हाला ते पण बघायचं असेल तर नक्कीच या व्हिडिओच्या शेवटी ते व्हिडिओ शेअर. कोविडमुळे या हॉस्पिटलमध्ये त्यांनी सोनोग्राफी बंद ठेवली होती. त्यानंतर पुढचे जसे ते लोक त्या पेपरवरती द्यायचे की पुढची तुम्हाला कधी चेकअपला यायचंय करून, त्यानुसार मग त्याप्रमाणे आपण चेकअपला जाऊ शकतो. पण मी तिथे चेकअपला जाऊन सुद्धा माझी जी प्रायव्हेट डॉक्टर होती, जिच्याकडे मी पहिल्यापासून जात होते, तिच्याशी पण मी सगळं काही कन्सल्ट करत होते. कधी मी गव्हर्नमेंटमध्ये नाव टाकलं असेल तरी मी तिच्याकडूनच गोळ्या वगैरे सगळं काय प्रिस्क्रिप्शन वगैरे सगळं करून तिच्यावरतीच होते. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये कसं फ्रेंड्स हफ्त्यातून ठराविक दिवस असतात. आता मी नाव टाकल्यानंतर दर शुक्रवार आणि म्हणजे बुधवार असा होता त्यांचा नवीन नोंदणी करायची, बायकाला त्यांचं नवीन नाव टाकायचं असेल तर त्या दिवशी बुधवारी बोलवतात. कारण त्या दिवशी खूप रश असते आणि त्यांची लॉंग टर्म प्रोसिजर असते, म्हणजे खूप काय काय एक एक स्टेप बाय स्टेप असायचं, त्यामुळे तिथे खूप वेळ लागायचा. त्यानंतर ज्यांचं नाव टाकून झाल्यानंतर त्यांना दुसरा डे असायचा, म्हणजे शुक्रवार असायचा, त्यावेळी त्यांना ते बोलवायचे. म्हणजे त्यांचं झालं फक्त डॉक्टरशी कन्सल्ट आणि ह्या सगळ्या गोष्टी असायच्या. असं नाही आहे की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये फक्त काय नॉर्मल डिलिव्हरीज करतात, सी सेक्शन करत नाहीत, असं काही नाहीये. प्रत्येकाची कंडिशन वेगवेगळी असते, त्यावरती डिपेंड असतं सगळं की सी सेक्शन करायचं की नॉर्मल डिलिव्हरी करायची. कारण की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एक गोष्ट आहे की एकतर लाईन असते, तुम्हाला वेट करावा लागणार लाईनमध्ये तुमचा नंबर येईपर्यंत, तर पिशवी ना किंवा बॅग ना, त्याच्यामध्ये काही फ्रूट किंवा काहीतरी खायचं प्यायचं, पाण्याची बॉटल, ज्यूस, म्हणजे ताकद यावी उभा राहायला, थांबायला, वेट करायला. प्रायव्हेटमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होते हे आम्हाला पण माहिती आहे, पण कसं गव्हर्नमेंटमध्ये जास्त चान्सेस आहेत, 80% आहेत की ते नॉर्मल डिलिव्हरीकडेच जाते. दर महिन्याला फ्रेंड्स इथं आपला चेकअप असतो हॉस्पिटलमध्ये आणि दर वीक बाय वीक असतो. हवं तर मी आम्हाला माहिती नव्हतं वीकली असतो, पण आम्ही नंतरला एक दिवशी मी गेलो विचारायला की ही डेट दिली होती मिस झाली, तेव्हा समजलं की दर हफ्त्यालाच चेकअप असतं. तुम्ही येऊ शकता दर शुक्रवारी, है ना. तर आमचं समजून गेलं की दर हफ्त्याला तिथं प्रेग्नेंट लेडीजसाठी म्हणजे एट मंथ नंतर वीक, म्हणजे प्रत्येक वीकला जावं लागतं आणि त्याच्या अगोदर 7व्या महिन्यापर्यंत 15 दिवसाला बोलवतात. चांगली ट्रीटमेंट असते फ्रेंड्स, तुम्ही तरी बघा. सगळे बोलतात की गव्हर्नमेंट हॉस्पिटल एवढं काय हे नाही, हे असतं काही असतील, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या एरियानुसार असतं सगळ्या गोष्टी. पण ज्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये मी नाव टाकलं होतं, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटर, आणि ब्लड टेस्ट दर एक दोन हफ्त्यांनी होत होते बरोबर, शेवटी कारण की ते सतत बीपी परत शुगर चेक करायचे, परत आमच्या दोघांची पण HIV टेस्ट केली होती. जेवढं प्रेग्नन्सीसाठी जरुरी गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये लक्ष दिल्या जातात. फक्त केस पेपरचे चार्जेस असतात फ्रेंड्स, बाकी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तुम्हाला पण माहिती जास्त चार्जेस नसतात. डॉक्टर काही मेडिकल प्रिस्क्रिप्शन देतात जे बाहेरून आपल्याला दवा गोळ्या घ्यायच्या असतात, त्याचे चार्जेस असतात बाहेरून काय घेतलं ते. आता हॉस्पिटलकडून असलेल्या गोळ्या पण फ्रीच असतात त्यांच्या दर. ओव्हरऑल आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो फ्रेंड्स की गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नाव टाकल्यापासून ते डिस्चार्ज होईपर्यंत बेबीचा खूप छान एक्सपिरियन्स होता आमच्या तरी. हो असं वाटायचं काश इथे असं असतं, काश इथे तसं असतं, काश एवढी लाईन नसते, काश इथं बायकांना बसायसाठी जागा असते, लाईनीत थांबतात ते.
ते व्यवस्थित काळजी घेतात, डिलिव्हरी होईपर्यंत व्यवस्थित असते. एवढंच की तिकडच्या मावशा असतात, डिलिव्हरी झाल्यानंतर ऍडमिट केल्यानंतर थोडंफार स्ट्रिक्ट व्हायला बघतात त्या, कारण की त्यांनाही त्यांच्या इकडची जागा मेंटेन म्हणजे व्यवस्थित मेंटेन करायची असते, तर आपणही त्यांना कॉपरेट केलं पाहिजे. असं होतं की बाळाची केअर कशी करावी, मीन्स 9 महिन्यांपर्यंत पर्यंत आईने काय खावं, कसं राहावं, काय केलं पाहिजे, सगळं कॉलवर सांगितलं जातं. एक महत्वाची सूचना सांगू इच्छितो फ्रेंड्स, की आम्हाला पण ज्या गोष्टीची कमी पडत होती ते म्हणजे असं की घरामध्ये फॅमिली मेंबर्स असावे. एकटे राहत असाल तुम्ही तर तयारी ठेवून घ्या की बऱ्याचशा गोष्टी ऍडजस्ट कराव्या लागतील, ऑफिसचे टायमिंग्स, घरातलं जेवण खाणं पिणं, घरातलं मेंटेन करणं सगळं काही. कारण की जर सिंगल म्हणजे जर न्यूक्लिअर फॅमिली आहे तुमची पण जशी आमची आहे, ज्याच्यामध्ये फक्त न्यूक्लिअर फॅमिली आपण बोलायला जावं तर नवरा बायको मूल बस एवढंच, तर एवढंच की आपल्यासोबत गब्बर होता आणि आमच्या गब्बरने आम्हाला प्रेग्नन्सीमध्ये खूप उजाला हेल्प केली. आता त्याची हेच झाली म्हणजे काय बोलतात, इनडायरेक्टली हेल्पच झाली, कारण की मी घरी नसायचो तर तो सतत तिच्या बाजूला बसायचा. पूजा रात्रीची रडायची ओरडायची तर तिच्या सतत जवळ जाऊन बसायचा. तर पूजाला मी ऑलरेडी सांगितलेलं की जेव्हा पण थोडंसं लो फील झाल्यासारखं होईल तर त्याच्या पाठीवरून हात फिरवत जा, आणि ते खरंच व्हायचं की नाही, पाठीवरून गब्बरच्या हात फिरवायची तर मग तिला पण थोडं बरं वाटायचं. तर बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत फ्रेंड्स की अशा अशा टाईमाला फॅमिली मेंबर्सची गरज असते. तर फ्रेंड्स बऱ्यापैकी आपण क्वेश्चन्स आन्सर केले त्या व्हिडिओमध्ये, की गव्हर्नमेंट हॉस्पिटलची प्रोसिजर सांगा किंवा काय काय असतं ते मी थोडक्यात आम्ही तुमच्यासोबत शेअर केलं आहे. काही क्वेश्चन्स असतील तुमचे ह्याच्या रिलेटेड तर तुम्ही कमेंट करा, आम्ही नक्की त्याच्यावरती प्रतिसाद देऊ, त्याचे नक्की रिप्लाय देऊ. BMC जर बोलायला जाल तर ह्या वॅक्सिनेशनचे आम्हाला काहीच चार्जेस पडले नाही, जे की प्रायव्हेटमध्ये पहिल्या वॅक्सिनेशनचे आम्हाला 3,500 पडले, दुसऱ्या वॅक्सिनेशनचे 4,500 पडले. तर तेच एका महिन्यात 2 झाले होते, जे की गव्हर्नमेंटमध्ये महिन्याला 1 वॅक्सिनेशन देतात. जवळपासच्या जे वॅक्सिनेशन सेंटर असेल तुमच्या त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला समजेल, असते व्यवस्थित एक्सप्लेन करतात जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं स्टार्टिंगला. व्हिडिओ इथेच करूया पूर्ण, तुम्ही इतका व्हिडिओ बघितला तर त्यासाठी मनापासून दोघांकडूनही तिघांकडूनही बेबीकडून पण आम्ही तुम्हाला थँक्स म्हणतो. चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा फ्रेंड्स, लवकरात लवकर आपल्याला 10K सबस्क्रायबर्स कम्प्लीट करायचे आहेत आपल्या चॅनलवरती. कमेंट करून कळवा व्हिडिओ कसा वाटला ते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा जर कोणती तुमची प्रेग्नंट फ्रेंड असेल त्यांना, म्हणजे त्यांना ह्या व्हिडिओ थ्रू काहीतरी इन्फॉर्मेशन त्यांच्यासोबत शेअर होऊ शकेल. स्ट्रॉंग राहा, पॉझिटिव्ह राहा, कारण की प्रेग्नंट आहात तुम्ही तर तुमच्या बेबीला, तुमच्या पॉझिटिव्हिटीच्या आणि तुम्हाला स्वतःला पण पॉझिटिव्ह राहण्याची फार गरज आहे. आनंद करा हे क्षण जे असतात तुमच्या लाईफमध्ये, कारण की सारखे सारखे येत नाहीत, 9 महिन्यासाठीच येतात एकदाच, कधी 2-3 वर्षातून कमी दिवस नसतात, पण ते फटक्यात निघून जातात की नाही आपल्याला तरी समजलं का, आले आणि गेले. बेबी प्लॅन करा फटाफट आपले आपले, जे पण आता ह्या दिवसात असतील गरोदर असाल त्यांनी प्लीज काळजी घ्या स्वतःची, वेळेवरती खा, वेळेवरती औषधं घ्या, जे पण डॉक्टरने प्रिस्क्रिप्शन दिलं असेल किंवा डॉक्टरने काही सांगितलं असेल त्याची तुम्ही काळजी घ्या आणि व्यवस्थित राहा, स्वस्थ राहा, स्वस्थ खा. आणि प्लीज डॉक्टरांशी कन्सल्ट करा की मी हे खाल्लेलं चालेल का, मी ते खाल्लेलं चालेल का, कारण की आपल्याला सांगणारे बरेच असतात आपले फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स, त्यांचं पण ऐकायचं की हे खावा ते खावा वगैरे वगैरे. पण डॉक्टरांशी पण एकदा कन्सल्ट करा, कारण की डॉक्टरांकडून आम्हालाही वेगवेगळे रिप्लाय भेटलेले की तुम्ही हे पण खाऊ शकता, यात काही हरकत नाही आहे. मी तर असं पण ऐकलेलं की पूजा फक्त पाठीवरती झोप, एका अंगावर झोपू नको, अशी होऊ नको, तशी होऊ नको, मी तिला सांगायचो. पण डॉक्टरांशी मी जेव्हा हे समोरासमोर क्लिअर केलं, आणि क्वेश्चन काहीही असू द्या, कितीही पर्सनलच्या खालच्या लेवलचा असू द्या फ्रेंड्स, किंवा पर्सनलच्या आतल्या लेवलचा असू द्या, तो डॉक्टरांशी विचारायला अजिबात लाजू नका. डॉक्टर समोर आहेत, आपल्या प्रश्नांची उत्तरं देतीलच ते, अजिबात लाजू नका. मेन तर सगळी लाज पहिला तर डॉक्टरांशी बोलताना सोडून द्या, कारण की आपल्याला आपले प्रश्नांची उत्तरं भेटेल, किंवा कसला त्रास पण होत असेल तर ते डॉक्टरांशी शेअर करा, त्या गोष्टीत ते हेल्प करतीलच नक्की. चला तर मग आपण भेटूया नवीन व्लॉगमध्ये फ्रेंड्स, हा व्हिडिओ इथेच कम्प्लीट करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग, टेक केअर.